नमस्कार, मी मयुरी। आता बातमी आहे शैक्षणिक क्षेत्रातून धक्कादायक। महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमधील विद्यार्थ्यांचे पेपर वेळेआधीच 10 मिनिटे काढून घेतल्याचा खळबळजनक प्रकार विद्यात उजेडात आलाय। माझ्या मुलाचं जे नुकसान झालेलं आहे, हे माझ्या मुलांचं नुकसान त्या शिक्षकांना भरपाई म्हणून काय करायचं आहे, ते कुठून करायचं आहे, मार्क माझ्या मुलाला पूर्ण पडायला पाहिजेत नाही, त्या शिक्षकांना कुठून उठून काढायचं, ते काय करायचं आहे, त्या शिक्षकांना करायचं आहे, आणि त्या शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी ही माझी विनंती आहे। आणि जर कठोर कारवाई झाली नाही, मी आंदोलनाला सुद्धा मी तयार आहे, आंदोलन सुद्धा करणार। दिनांक 24 फेब्रुवारी रोजी विटा येथील विटा हायस्कूल केंद्रावर ही परीक्षा आयोजित केली होती। सदर परीक्षेची वेळ 3:30 ते 5 अशी असतानाच या परीक्षा केंद्रावरील ब्लॉक नंबर 11 मधील पर्यवेक्षकांनी बेजबाबदारपणे वागत हा प्रकार केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी याबाबत दाद मागण्यासाठी एकत्रित येत गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले। 10 मिनिट अगोदर वॉर्निंग द्यायच्या वेळी त्यांनी पेपर काढून घेतले। मला मध्ये असे विचारले की एकदम आवाज आला म्हणून मी मागे बोललं, आणि सरांनी मला असं विचारलं की कुठल्या शाळेचा, मी म्हणलं मॉडर्न शाळेचा। सर म्हणले की मॉडर्न शाळेची पोर वाजतात असतील सगळे, नंतर मला कुठं राहतो हे विचारलं, आणि पेपर लिहित असताना 10 मिनिटं लवकर पेपर काढून घेतला। 10 मिनिटं आधी पेपर आमचा घेतला काढून, आणि प्रत्येक वेळेस 10-15 मिनिटाला मला विचारत होते तुमचा प्रश्न किती वाजला, काय राहिले काय, माझं ते 10 प्रश्नाचं नुकसान, 10 प्रश्न माझे राहिले होते अंदाज 5 मिनिटं। तुझं काय झालं? सारखे ते विचारायचे 5-5 मिनिटाला विचारायचे किती प्रश्न राहिले, सारखे मोजा लावायचे, आणि 10 मिनटं मी अगोदर काढून घेतला सगळ्यांचा, माझ्या 8-5 प्रश्नाचे नुकसान। अर्धा तास आधी सरांनी विचारलं तुझे प्रश्न किती राहिलेत, मी म्हणलं माझे 5 प्रश्न राहिलेत। सर म्हणले केवढे प्रश्न राहिलेत, पटपट गोल रंगो, अंदाजे काहीतरी रंगो, आणि आमचं वॉर्निंग बेललाच पेपर काढून घेतलं। या प्रकारामुळे पालक व विद्यार्थी चांगलेच संतापले असून कठोर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली। 4थीमध्ये शिष्यवृत्ती धारक असल्यामुळे 8वीला आम्ही अगदी मे महिन्यापासून तिची पूर्ण शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेतली। वर्षभर तिनं अक्षरशः भरपूर कष्ट केले। अगदी 9वी 10वीची मुलं ज्या पद्धतीनं अभ्यास करतात त्या पद्धतीनं आम्ही घरातलं वातावरण कसं ठेवून तिचा अभ्यास घेतलेला आहे, आणि 10 मिनिट पेपर अगोदर घेतल्यामुळं तिचे 3-4 प्रश्न सोडवायचे राहिले। विचार करायला तिथं संधीच दिली नसल्यामुळं त्या ठिकाणी तिनं अंदाजे गोल केलेले आहेत। हे 8 मार्काचं नुकसान तर झालेलंच आहे, शिवाय तिचं मानसिक नुकसान मानसिक तिला त्रास झालेला आहे, तिच्यासोबत आम्हालाही झालेला आहे, जी मानसिक खच्चीकरण झालेलं आहे ते आम्हाला म्हणजे तिची मानसिक अवस्था व्यवस्थित करून द्यावी। आमचंही शारीरिक आर्थिक जे काही नुकसान झालेलं आहे किंवा मानसिक नुकसान जे काही झालेलं आहे, मुलीचं खच्चीकरण जे झालेलं आहे, ह्याच्यावर आम्हाला निश्चितपणे न्याय मिळावा। या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली असून अशा बेजबाबदार वागणाऱ्या पर्यवेक्षकांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। त्याच्यामुळे त्याला डिस्टर्ब जास्त झालाय, आणि डिस्टर्बमध्ये त्याचं मार्काचं लय म्हणजे बरंच नुकसान झालेले, हे नुकसान भरून काढण्यासारखं नाही आहे। विद्यार्थ्यांना आम्ही कष्टानं म्हणजे काय करून काय कशासाठी क्लास लावतो, कशासाठी परीक्षेला बसवतो, जेणेकरून आमचा विद्यार्थी पुढे जावा। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।